कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. ही शांतीच करते, शांती शांत राहते पण कधी कधी मधूनच क्रांती करते आणि ही हलगर्जीपणा करते, धांदळ असं, हा धांदळीपणा करते, वर्ष विसर अशी प्रेमळ ती, खूप प्रेम आणि समजदार, केअरफुल. लव्ह मॅरेज म्हणून झालं असं म्हटलं ती तिच्या मिस्टरांचा टिफिन रोज घेऊन यायची ना कॉलेजला, त्यांना कळायला प्रेमळ दिसते म्हणून खाण्याचा प्रश्न, पण तो खाण्यासाठी आम्ही होतो. तुम्ही त्यांच्यासाठी टिफिन घेऊन यायचं, इकडे 10 वर्ष झाली नवरा वाट बघतोय कधी टिफिन घेऊन यायची. बघा ना काय फरक आहे असा क्रॉस. नाही पण छान आहे. तुमच्या मैत्रीत कधी वाद होतात? या दोघांच्याच पहिल्यापासून होत, पण आता इथे पण आम्ही जवळ अजिबात म्हणजे आता बसताना ते म्हणत होते त्यांचं पहिल्यापासून. ऍक्च्युली जेव्हा मी फर्स्ट इयर ला आली आणि तिला मी खूप ऍटिट्यूड दिलेला होता, सिनियर होती, ही सिनियर होती मला, आम्ही दोघी जणी ज्युनियर होतो आणि मी दिला तिला ऍटिट्यूड आणि तिला माझ्याबद्दल राग निर्माण झाला, मग त्यापासून असंच चालू आहे आणि आमचं भांडण पण खूप झालेलं. काय हो काय तुम्ही सांगा, खरं काय सांगा. म्हणजे भांडण्याचं कारण नाही सर काही, ती आली का असं सर, तुला माहित नाही सर कसे आम्हाला जास्त. आणि सिनियर मुलांना दादा म्हणायचं, दादा म्हणायचं सिनियर मुलांना दादा. मला सांगा हे काय होतं दादा म्हणायचं वगैरे, तुम्ही का तुमची मतं सगळ्यांवर लादत होता? त्यांना माहित नव्हतं ना इतकं. तरी तरी काय झालं, दादाच केलं नाही, सिनियर लोकांना दादा म्हणायचं सोबतचे होते. हा ते सम बॅच त्याला पण दादा बोलायला लावलं होतं तिला. तुम्ही लावलं होतं? हो ऍक्च्युली. का तुम्ही असं करत होता? तिचं तीन म्हणजे आम्ही ना तो आणि मी बेस्ट फ्रेंड आहे आणि आम्हाला ना तिचं लव्ह मॅरेजचं कसं झालं की त्याने आदल्या दिवशी मला सांगितलं की नाही मी दुसरी मुलगी बघितली, आम्हाला माहित पण नव्हतं इतकं, हा चालू आहे असं एवढंच माहिती, लग्नापर्यंत नव्हतं माहिती. आणि अचानक त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि एंगेजमेंटचे म्हणजे घरातल्या घरात कार्यक्रम, कांदा पोहे ते सुपारी फोडतात असा फोटो व्हायरल झाले आणि मी त्याला लगेच फोन केला आणि त्याचा डीपी संन्यासी असल्यासारखा ठेवलेला होता त्याने आणि तो तिथे पाहुण्यांसमोर बसलेला आणि मी त्याला फोन करते, शंकर तू हे काय केलं, तू पहिले नाव पण शंकर आणि मी त्याला सांगितलं तू पहिले डीपी चेंज नाही तर बघ असं झालेलं आहे. आणि आमच्या मैत्रीत तर जवळजवळ आम्ही 6 महिने एकमेकाशी बोललो नव्हतो. ऍक्च्युली माझं एका खरेदी खात होत आणि मग मी आदल्या दिवशी सगळं प्रिपरेशन केलं त्याचं, काय ऑनलाईन एंट्री वगैरे सगळं असतं ते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला 8 वाजता फोन आला, माझी मोठी आई वारली, मग मी हिला फोन केला की माझं असं जसं डॉक्युमेंट आहे तू कर, मी जाऊन येते गावाला. आणि मी घरी आल्यानंतर तिला म्हणते पैसे घेतले का क्लायंटकडून, फी घेतली का आपली, ते म्हणते नाही, मला वाटलं तू घेतले आणि मीही नाही घेतले, तिनेही नाही घेतले. आणि जेव्हा क्लायंटला कॉल करून विचारलं की तुम्ही फी नाही दिली असं तसं, तर तो म्हटला आज उद्या देऊ, आज देऊ, उद्या देऊ, असं करत करत त्याने जवळ 8-10 दिवस झाले. मग मला इतका राग आला की जर आपण काम करतो ना बरोबर, तर एक क्लिअरिफिकेशन पाहिजे ना त्या कामामध्ये, की तू एक कॉल करून विचार किंवा मेसेज टाकून मला सांगू शकत होती की काम झालेलं आहे आणि तू दिले नाहीत त्यांनी पैसे, काम केलं ह्यानी आणि अबूला त्यांच्या बरोबर. मला खूप राग आला का मी तुझं काम केलं, मला पेमेंट नाही भेटलं पण वरून माझ्यावर रुबाबही करते, मग मी बोललेच नाही हिच्या सोबत. आजपासून पुन्हा बोललो नाही ना, मग त्याच्या मग आम्ही 3 महिने एकमेकाशी बोललोच नाही म्हणजे जवळपास. आणि एकदम अचानक कोर्टा समोर आलो आणि काय झालं डोळ्यातून म्हणजे अश्रू आले आमच्या आणि एकदम मिठी मारली आम्ही एकमेकाला. आणि अजून एक किस्सा आमच्या दोघींचा, तो तिकिटांवर नाही, कांचनचा आहे तो. हो काय झालं, कांचननी ना बेल केली होती एका क्लायंटची आणि तिकीट हिचे वापरले, तर कांचननी काय केलं हिचे तिकीट वापरून घेतले आणि हिला पैसेच दिले नाही त्या तिकिटांचे, सिनियरनी तिला त्याचे एक्सपेन्सचे पैसे दिलेले होते, आम्हाला दोघींना काहीच मिळालेलं नव्हतं पण पैसे आमचे खर्च झालेले होते ना. दुःखच आहे हो, पण कसे आहेत खरंच मिस्टर, कसे आहेत? छान आहेत, स्वभाव चांगला आहे त्यांचा. तुमचे? शांत आहेत स्वभाव. माझे मिस्टर तर शांत आहे, मी जास्त बोलते पण त्यांचं एवढंच म्हणणं आहे का किती भांडणं कर चालेल पण आरे कारे करू नको, मला आरे कारे केलं तर मी मग माझा पारा चढेल. असं म्हणतात. किती वर्ष झाले लग्नाला? 3 वर्ष झाले. हेच बोलतायत का?
नाही माझं तर मी बोलेल तसं करून घेते, मी घेते ते करत नसले तरी मी करून घेते असं असतं माझे रागीट पण इमोशनल पण 8 वर्ष वाटत माझे मिस्टर खूप प्रेमळ आहे, खूप केअरिंग आहे, पण त्यांचा पारा चढला तर कोणाचंच ऐकत नाही. लग्नानंतर ना नवरा अत्यंत प्रेमाने कुठलं तरी एक वेगळ्या नावाने हाक मारतो हे लक्षात आलेलं आहे. तुम्हाला काय अशी कांचू कांचू तुम्हाला कांचू माझं नाव कांचन आहे तर कांचू कांचू तुम्हाला वेदिका वेदिका हो 8 महिने प्रिया नाव काय तुमचं सिद्धी सिद्धी मग प्रिया का माझं माहेरचं नाव प्रिया आहे ना मग त्यांना ती आवडतो प्रिया पद्मस म्हणतात जया जया डॉली म्हणतात हे कधीपासून झालं नाही ऍक्च्युली माझे आई वडील त्या साईडला माहेरचं नाव आहे डॉली म्हणजे असं बोलतात तर मग इथे सासरी सगळे शगुफ्ताच म्हणतात पण माझे मिस्टर डॉली म्हणतात एकटे बघा ना गंमत आहे आणि डॉली म्हटल्याचं मग एवढं लहानपणापासून ऐकलेलं नाव आहे एवढं काय चेहऱ्यावर हात ठेवलं पण मग मिस्टर बोलले तर थोडं असं प्रेमळ सारखं वाटतं ना बाकी आई वडिलांचं रागावले तरी डॉलीच म्हणतात हो डॉलीच म्हणतात बरं आज क्षमा मागायची तर कोणाची तुम्ही क्षमा मागायची तर मी एक पर्सन आहेत म्हणजे ते माझ्यासाठी अननोन होते रोड ऍक्सिडेंट झालेला होता आणि ती व्यक्ती तिथं ऑन द स्पॉट गेलेली होती आणि मी ट्रॅव्हल करत होते मला असं वाटलं का ती व्यक्ती जिवंत आहेत आपण ह्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं म्हणून मी एका ऑटोवाल्याची मदत घेतली तर मग तो रिक्षावाला म्हणे मॅडम जर माझ्या गळ्याशी प्रकरण आलं तर मी काय करू तर म्हटलं मी ॲडव्होकेट आहे जे काय होईल ते मी सांभाळून घेईल पण तुम्ही फक्त ह्या माणसाला घेऊन दवाखान्यात चला ॲक्च्युली ते 4 जण होते 3 जण जिवंत होते आणि तो 1 जण एक्सपायर झालेला होता पण आम्हाला वाटलं असेल तो जिवंत मग आम्ही त्याला दवाखान्यात नेलं तर तिथं मी डॉक्टरना सांगितलं की हे असं असं झालेलं आहे तुम्ही या पेशंटला लवकर चेक करा तर त्यांनी चेकही केलं तर ते म्हणे मॅडम हे गेलेले तर कोइन्सिडंट असा झाला का त्यांचा मुलगाही त्याच रस्त्याने जात होता तर त्यांचा डबा तिथं पडलेला होता रस्त्यावर त्या मुलाने तो डबा बघितला आणि डबा त्याला ओळखीचा वाटला का हा डबा वडील घेऊन जातात नेहमी असं तर एका जणाने त्याला बघितलं म्हणे हा डबा तुझ्या ओळखीचा आहे का तर तो बोलला हो माझ्या वडिलांचा डबा आहेत म्हणे तर तो म्हणे माझ्यासोबत चाल म्हणे कारण इथं 1 जणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्या माणसाला खूप लागलेलं आहे तर तो माणूस त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन आला त्यांनी बघितलं ते म्हणे माझे वडील म्हणे तर मला एकदम म्हणजे असं कसतरी वाटलं का मी याला सांगू कसं काय का हा माणूस गेले म्हणजे तुझे वडील एक्सपायर झालेले आहेत तर मी त्याला असं सांगितलं का डॉक्टर ट्रीटमेंट करतायत बघू आपण काय होतं काय नाही तर तुझ्या घरच्यांना बोलवून घे म्हणून त्यांनी त्याच्या घरच्यांना बोलवलं आणि मी तिथून निघून आले पण मी आजही मला अशी हुरहुर लागते की मी त्या माणसाला वाचवू शकले नाही तर मला त्या माणसाची माफी मागायची इतका वाचवू शकले नाही पण तुम्ही तुमचं कार्य केलं हो असे प्रसंग या प्रवासात असंख्य घडत असतात पण माऊली तुम्हाला नमस्कार तुम्ही अत्यंत स्वच्छ भावनेतून म्हणजे तुम्ही आज क्षमा मागताय त्यांची मी म्हणेन त्या क्षमेबरोबरच जिथे कुठे असतील त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो ही प्रार्थना Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री